हे बघ मेघराज, जर मी वकील असले ना तरी एक आई म्हणून तुझ्यातल्या वकिलाला मी असं सांगेन की ही जी दिनकरची केस आहे त्याच्यामध्ये मला दिनकरच्या बायकोपेक्षा दिनकरची बाजू जास्त उजवी वाटती आहे. अरे घटस्फोट झाल्यानंतर खरं तर दोन मुलांची जबाबदारी कोण घेतं आजकाल? आणि एकतर त्याच्या बायकोला त्या चंदेरी दुनियेचं किती आकर्षण आहे, तिचं तर त्या मुलांकडे दुर्लक्ष होणार हे निश्चितच. आणि हे बघ, दिनकर केवळ अपंग आहे म्हणून मी त्याची बाजू घे किंवा त्याची केस लढव असं नाही म्हणते, तर खरं तर तो एक चांगला खंबीर असा बाप सुद्धा आहे. बाकी तू एक चांगला वकील आहेसच आणि समजूतदारही आहेस, त्याच्यामुळे तू बाकी सगळं ठरवशीलच.